बरोबर. आणि देवगड आंबा जगात फेमस आहे, त्याचं कारण हेच आहे ना, म्हणजे या कातळामुळेच आंब्याची चव वाढते, म्हणजे हवामान. देवगडच्या नावाखाली बाहेरचे पण आंबे पॅक करतात, देवगडचं नाव लावून पाठवतात, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे पण ते खाणारे लोक काय बोलले नाही, हा आंबा खराब आहे. खराब आहे बरोबर, पण त्यांना माहिती नसतं देवगड आंबा आहे. देवगड आगे कुठला आहे माहिती नाही. बरोबर बरोबर, पॅकिंग देवगडच्या नावाखाली पॅकिंग करू शकतो. बरोबर, तर पुढच्या सीझनला तुम्हाला देवगडचा आंबा पाहिजे असेल तर मी तुम्हाला सचिनचा नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते नक्की तुम्हाला देवगड आंबा पुरवतील. आपण प्रॉपर देवगड मध्ये आहोत आता, तिरलोड गावात. नमस्कार, मी संदेश सांगू की लाईव्ह पॉड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत. फळांचा राजा हापूस आपल्या कोकणातच बनतो आणि कोकणातील या हापूसला GI मानांकन सुद्धा आहे. आणि देवगड हापूस म्हटल्यावर सर्वजणांना म्हणजे म्हणतात ना की त्याची चवच वेगळी आहे, आणि असा हा देवगड हापूस सर्वांनाच पाहिजे असतो. आणि आपल्या चॅनलतर्फे आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त उत्पादकांचं उत्पादन म्हणजे आंबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. पण हा आंबा पोहोचवण्यामागे ना खूप मोठी मेहनत असते. आता बघा, हा सीझन संपत आला आहे म्हणजे यावर्षीचा 2024, पण 2025 आंबा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथले शेतकरी म्हणजे बागायतदार आज म्हणजे आत्तापासून प्रयत्न करतात. म्हणजे आता त्यांची पुढच्या सीझनची तयारी चालू आहे, म्हणजे कलमाला जे आपल्या आंब्याचे कलम असतात त्याला खत घालणं, त्याचे इतर जी कामं असतात ती आता चालू झाली आहेत. म्हणजे पुढच्या सीझनसाठी आता त्यांची तयारी चालू आहे, ती तयारी कशाप्रकारे होते ती बघूया. आणि तुम्हाला मी आंब्याच्या बागेमध्ये घेऊन जाणार आहे. आणि एक सीझन संपल्यानंतर जेव्हा दुसरा सीझन चालू होतो तर तेव्हा या बागायतदारांची कशाप्रकारे मेहनत लागते आणि कशाप्रकारे त्यांचं म्हणजे मेहनत घेण्याचा प्रयत्न करतात आणि कशाप्रकारे पुढच्या सीझनचा आंबा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे त्याचं पूर्ण पूर्वनियोजन असतं ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आता आपण चाललो आहे तिरलोटला, तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. कारण देवगड हापूस आंबा ज्या गावांमध्ये बनतो त्यापैकी तिरलोट हे एक गाव आहे. म्हणजे तिरलोट, बापर्डे, पाळेकरवाडी, मुटाट ही सर्व जी गावं आहेत, म्हणजे खूप सारी गावं आहेत, प्रत्येक गावाचं नाव न घेणार नाही, जामसंडे हे जर देवगड पट्टा आहे त्या पट्ट्यामधला आंबा हा विशेष आंबा असतो आणि त्याची टेस्टसुद्धा विशेष असते इतर आंब्यापेक्षा. तर आपण आता आलो तिरलोटला आणि तिरलोटला आपण सचिन सावंत म्हणून आहेत आंबा बागायत, तर त्यांच्या घरी जाणार आहोत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, नंतर त्यांच्या बागेमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला ही बाग कशी असते आणि कशाप्रकारे ती मेंटेन करतात आणि अजून काही माहिती जी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि पुढच्या सीझनसाठी जर तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर त्यांचा नंबरसुद्धा मी शेअर करेन, जेणेकरून तुम्ही पुढच्या सीझनचा आंबा त्यांच्याकडून घेऊ शकता. तर आता आपण चाललो आहे देवगडला, चाललो आहे आणि देवगडच्या तिरलोट गावामध्ये चाललो आहे आणि तिथे मूळवाडी म्हणून त्यांची वाडी आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे. आणि आता आपण मूळवाडी तिरलोट या ठिकाणी आहोत बघा. आणि आता आपण आलो आहे मूळवाडीमध्ये आणि अनंत सावंत यांच्या घरी आलो आहे. हे आंब्या म्हणजे आंब्याचं बाग आहे त्यांच्या, त्यांच्याकडून आपण आंब्याची माहिती घेऊया. हे आहे अनंत सावंत यांचं घर. आणि आता आपल्या बरोबर इथले आंबा म्हणजे यांचे खूप साऱ्या बागा आहेत असे अनंत सावंत आहेत. नमस्कार. आता सध्या तुम्ही जे आंबे म्हणजे पिकवता ना सध्या, जे म्हणजे आता सीझनमध्ये जो आपण आंबा पाठवतो बाहेर, तर आताचा आंबा आणि पूर्वी तुम्ही जे म्हणजे आंब्याची जी शेती करायची, शेती म्हणजे बागा ज्या उठवायच्या, त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे आता सध्या किती म्हणजे कठीण आहे आंबा पिकवणं ना सध्या काळात? सध्याच्या काळात कठीण. कसं काय ते कसं काय म्हणजे काय हे अनेक रोग गेले फळमाशी बाकीचे. पूर्वीच्या काळात फळमाशी होती काय? पूर्वी फळमाशी नव्हती. नव्हती ना. हे तुमच्या माहितीत किती वर्षापूर्वी फळमाशी येली? फळमाशी या 5-6 वर्षात. 5-6 वर्ष त्याच्यावर तुम्ही कधी बघितलीच नव्हती? बघितलेलीच नाही. आणि पूर्वी जेव्हा तुम्ही आंबे पिकवायचे तेव्हा म्हणजे एवढी सारे म्हणजे फवारणी बिवारणी असायची काय? ठराविक म्हणजे किती? 3 ते 4 तेवढंच. 4 वेळाच फवारणी. आणि निसर्गाचा पण त्रास नव्हतो? निसर्गाचा म्हणजे आता जेवढं निसर्ग बदललं तेवढं नव्हतं. म्हणजे अवकाळी पाऊस बीस एवढं नसायचं. आता म्हणजे त्याच्यामुळे कठीण झालं आंबा पिकवणं. कठीण झालं. आणि म्हणजे पूर्वी समजा एका आंब्यामागे म्हणजे 10 रुपये खर्च होता, तर आता खर्च डबल झाला. डबल झालं. आणि त्याच्यामुळे उत्पादनाचं म्हणतात ना प्रॉफिट कमी झालं. प्रॉफिट कमी झालं. ओके ओके. आणि आता तुमचे किती कलम आहे साधारण? आता कलम जवळजवळ 300-350. आणि तुम्ही म्हणजे पूर्वीपासून आहेत की तुम्ही लावलीत? मी लावली. तुम्ही 350 लावली. आणि त्याच्यावर पहिले बागोदरची ना नव्हती म्हणजे बागा तुम्हीच बनवल्या ना? ओके. तर आता आपण यांच्या बागेत जाऊन बघूया कशा प्रकारे यांची बाग आहे ती. आणि इकडे आहे बघा, मे महिन्याची तयारी झालो. मसालो किती किलो जा? 10 किलो. आणि कशी मिरची मिळाली? 150 रुपये. 150 रुपये किलो मिरची खायच्या बाजारात?
गुरुवारच्या बाजारात लोकांनी स्वस्त वाटत जरा दीडशे म्हणजे. कुठची मिरची आहे? रेग्युलरच मिरची आहे ना. तर या वर्षीचा म्हणजे आता मसाला तयार होतो इकडे आणि हे सावंत यांचं घर. तर आता आपण बागेत चाललोय ह्यांच्या घरून. त्यांची बाग आहे तिकडे, बागेत जाऊया. तर आता आपण आलोय सावंत यांच्या बागेकडे आणि आपल्यावर आहे सचिन सावंत आणि काकांचं नाव काय? धोंडू सावंत ना. तर आता आपण बागेत जाऊया. किती कलम आहे तिकडे? 140. बघ कशा प्रकारे बाग आहे. आंब्याची बाग आणि त्याच्या मागची मेहनत. आता हे काम चालू झालं ना? चालू झालं. हे काय करत ह्याला काय म्हणतात? हे आता काय माती खोद म्हणजे हे साधारण मे एंडिंगला चालू करत. हो, हे किती झाल्यानंतर? आता किती दिवस करणार हे? काय आता हे करून झालं, पावसात करणार. पाऊस लागला पहिला पाऊस, याच्यात खत घालणार. हे खताची तयारी चालली. इकडे सगळं पालापाचोळा एकत्र करून त्यात पाऊस चालू झाला की खत करणार. म्हणजे खताचे किती वेळा तुमचे असते म्हणजे एका बागेला खत किती वेळा हे करत पावसात? दोन वेळा. म्हणजे आता जून मध्ये आणि थोड्या नंतर गणपतीच्या आधी सप्टेंबर मध्ये. आणि फवारणी? फवारणी खूपच असतात. तरी 10 ते 15 फवारणी. केव्हा केव्हा चालू करतात? कलमाला मोहर आला सुरुवात म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास ऑक्टोबर नोव्हेंबरला. ओके. आणि तुमच्या अगोदर एवढी फवारणी नसायची ना? आता जे फवारणी चालू झाला. आणि फळमाशी खूप त्रास देत. फळमाशी पुन्हा हे आपली खार 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 असत. पूर्वी खार पडायची की एवढी? नाही. कशामुळे असत ती? हवेतलं बदल्यामुळे. हवेचाच परिणाम. प्रदूषणामुळे. बरोबर. पूर्वी खार नाही पडायची. पूर्वी याच्या पूर्वी औषध काय मारत होते? आवळे गंधक. ओके. आवळे गंधक पिवळा असायचा. तुमच्या बघण्यात असेल काही? कोण नाही एवढं माहिती नाही. असा फडक्यात बांधायचा आणि असं कलमांवरती जरा हे करायचं. त्यावेळेचा हा प्रकार. हा प्रकार. आणि आता काय म्हणजे सगळे रोग वाढले? हे वाढले. आणि काही वाढली रोग वाढले. हे लिक्विड औषध आहे त्यांच्यामुळे आणखी बाकी गोष्टी. हा तर फळमाशी तशी तयार झाली असणार. आता हा तुडतुडा काय ह्या औषधां म्हणत होतो ना असे त्यांना खाण्यालायक असा घटक हाय. ओके. म्हणून त्याच्यावर तो जास्त बस. ओके 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 ओके. असं आहे. बरोबर. तर धोंडी सावंतांनी चांगली माहिती दिली. आता तुम्ही म्हणजे लहानपणी पासूनच याच्यातच म्हणजे कलमाच्या बागेमध्ये काम करणार म्हणजे ही तुम्हीच शिपून लावली ना? म्हणजे आता ही कलम साधारण किती वर्षाची असणार? ही म्हणजे समोरचे कलम आहे ते किती वर्षापूर्वी असेल? ही एकदमच सगळी लावलेली म्हणजे साधारण किती वर्षापूर्वी? 10-12 वर्ष 15 वर्ष होत आली. आणि पहिल्यांदा जेव्हा एकदम तुम्ही लहान असताना लावली त्याला काय म्हणाला किती वर्ष आले असणार? आता जवळजवळ आमच्या एका कलमाचं आयुष्य किती असतं म्हणजे माझा प्रश्न तो आहे. म्हणजे एक कलम किती वर्ष जगू शकतं? 100 च्या पटीत ना. मग फक्त तुम्ही तुमची बाग तयार केली. वडील पाठीत काय नव्हतं एवढं? वडील पाठी होती जी वादळामध्ये 65 सालच्या वादळामध्ये झाडं हे खरं नष्ट झाले. नष्ट. मग तुम्ही पूर्ण नवीन लावले? पूर्ण नवीन. म्हणजे आता आपण जी बाग बघणार आहोत त्या जुनी कलम काही नाही, सगळी तुम्ही लावलेली कलम? आम्ही कलम. ओके. जिकडे ज्या बागेत जा ना तिकडे सगळी नवीन. ही सर्व नवीन आहेत. एवढं मोठं वादळ आलं होतं त्यावेळी 65 सालचं वादळ भयंकर झालं. म्हणजे सगळ्यांचं नुकसान झालं? त्याच्या सगळ्यांचं नुकसान झालं. ओके. सगळ्यांचं. म्हणजे या पट्ट्यात म्हणजे तुमच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये झालं होतं? देवगड. देवगड पासून. हा हा. त्याच्यामुळे सर्व नवीन कलम आहे ती म्हणजे त्या ह्यांनी लावलेली. जुन्या कलमांपैकी नाही म्हणजे जुनी कलम असतात ती 100-150 वर्षापूर्वी असतात तशी नाही. ती सर्व नवीन कलम आहेत. ही बघा ही खुटी आहे. ही खुटी कलम. खुटी कलम बाटा होता त्याला खुटी भरली. ओके. आणि ही जास्तीत जास्त 7-8 वर्षाची आहे. ही 7 वर्षाची असते ना? 7-8 वर्ष. ओके. 7-8 वर्षाचं झाड. ओके. ती एक कुठे या वर्षी भरली ती छोटावाला दिसत ते समोर आहे ते. ओके. बघूया तिकडे. तुम्ही खुटी स्वतःच भरता? स्वतःच खुटी भरता? खुटी कलम कोण करत? स्वतःही भरतो आणि आमच्याकडे हाच भरणार आहे. ओके. ती एक हे खुटी कलम केलंय ना? आता खुटी कलम हे बघा. हे खुटी कलम 2 साईडला
हीच खुट्टी आहे ना दोन साईडला, दोन साईडला हे बघा असं ह्याला म्हणतात खुट्टी कलम. हे एका बाजूला म्हणजे हा मोर आंब्याच्या ह्याला झाडाला आणि कलमाची फांदी लावायची, ह्या दोन कलमाची फांदी आहेत बरोबर. त्याचा सुद्धा नियम आहे, नियम आहे बरोबर. हा म्हणजे कसं, एकदा ती साल तुम्ही चाकूने काढला हा तिरवायचा नाही. ओके असं आहे, म्हणजे जंतू जाता नाही, जंतू जाता नाही. हा बरोबर, ते साल काढायला डायरेक्ट त्याला जॉईंट करून हे करायचं. कधी करायला यंदा म्हणजे मागच्या पावसाळ्यात झाले, दोन तीन महिने झाले. ओके आता जस्ट केलं दोन महिन्यापूर्वी. ओके आणि खुट्टी करा म्हणजे खुट्टी करण्याचा टायमिंग काय असतो, केव्हा करायचा खुट्टी कलम? आता श्रावण महिन्यामध्ये, श्रावण किंवा हे आता आता हा जो पिरियड गेला ना याच्या म्हणजे एप्रिल मे या दरम्यान, मे च्या अगोदर. ओके आणि नाही तर श्रावणात फुल पावसात नाही करायचं, जास्त पावसामध्ये नाही करायचं. हा ते पाणी जाऊन खराब होऊ शकतं, खराब होऊ शकतं बरोबर. ओके ते पण खुट्टी कलम आहे समोर. हा आणि आता एक महत्वाचा प्रश्न, स्वच्छता करण्यासाठी किती मेहनत लागते हे सगळं साफसाफ रान करण्यासाठी मारण्यासाठी? भरपूर भरपूर. गणपतीच्या पिरियड मध्ये आम्ही ग्रास कटर मारणार. ओके गणपती ग्रास कटर मारणार, ग्रास कटर मारणार आणि त्याच्यानंतर परत जो काय चारा येईल ना त्याचा आम्ही थोडीफार गुरेही चारतो आणि नंतर मग जे काय राहील ना त्या वेळेला परत ग्रास कटर मारणार. आता तुम्ही बघितलं तर पूर्ण बाग एकदम स्वच्छ आहे बघा, म्हणजे हे स्वच्छता ठेवावी लागते नाही तर आग लागू शकते गवतामुळे, कलमांना नुकसान होऊ शकते. किंवा काहीतरी समजा आपल्याला कोयतीने काढायचं हे खडे वगैरे असतात ना, ते पण लागतात ना हाताला वगैरे. बरोबर बरोबर. आम्ही ते खडे वगैरे काय ठेवलेले नाही, हा दगड बिगड सगळे एकदम स्वच्छ आहे, स्वच्छ करून. अशा प्रकारे म्हणतात ना जीआय मानांकन असलेला हापूस आंबा असा पिकतो, एवढी मेहनत असते याला. हे बघा ही बाग आहे संपूर्ण आणि व्यवस्थित बाग मेंटेन केली. हा रत्न कलम, हे रत्नाचा कलम आहे. ओके तू एक आंबा पण आहे. हा हा आपण आंबा बघे रत्नाचा, हे रत्नाचा कलम आहे म्हणजे याच्यात हापूस कलम आणि रत्न कलम आहे ना. हे बघा हा रत्न आंबा आहे, याच्यावर आता फळमाशी होती वाटते गेली, फळमाशीचा त्रास आहे. अजून काही शेवट शेवटचे आंबे आहेत या सीझनचे? आंब्याचं काय आहे माहिती आहे, पाऊस पडला तरी त्याला कीड पकडत नाही. ओके एवढा चांगला असतो आंबा रत्न ना. पावसा म्हणजे हापूसला किडीचा त्रास होतो, पाऊस याला नाही होत. याला होत. आता खूप लोक म्हणतात की आम्हाला खराब आंबे पाठवले, कारण खूप लोकांची तक्रार काय असते की शेतकऱ्यांनी खराब म्हणजे बागेवाल्यांनी खराब आंबे पाठवले, ते तुम्हाला म्हणजे अगोदर बघून कळू शकतं का आंबे खराब आहेत की नाही कळू शकत ना? म्हणजे तुम्ही पाठवते व्यवस्थित असतात, दरम्यानच्या काळात खराब होऊ शकतात. हो एक समजा कदाचित एखादी पेटी भरली आणि तुमच्याकडे जाऊन ती एखादा दिवस थांबूच राहिली खोललाच नाही तर ते आंबे गॅसने ते खराब होऊ शकतात. ओके तसं पण खराब होऊ शकतं. आणि किंवा किडी पिडीचा असेल तरी काही लक्षात येत नाही ना पाठवते वेळी? नाही, फळ बघून लक्षात येत नाही. फळ बघून आम्ही पाठवणार तो कच्चाच पाठवणार, कच्चाच पाठवणार त्यामुळे बरोबर कच्च्याच्या वेळी प्रॉब्लेम दिसत नाही. म्हणजे खूप लोकांची तक्रार काय असते की आम्ही आंबे मागवले मार्केटमधून पण ते खराब निघाले, तर त्याचं कारण वेगळी असतील वेगळी, पण ते मुद्दाम कोण शेतकरी पाठवत नाही. हे पण खुट्टी कलम आहे ना, हे आताच केलं हे पण त्याच्याच बरोबर आहे दोन महिन्यापूर्वी. एक आहे ते तिकडे एक आहे. मग याचा बाटा केव्हा लावला होता? बाटा ही झाडा जेव्हा लावली ना त्याच वेळेला बाटे हे होते. ओके त्या जागेवरचा कलम मेल बाटा शिल्लक राहिला त्याला पुन्हा खुट्टी मारली. हे एक आहे इथे याला पण कधीतरी खुट्टी करणार म्हणजे आता आंबा आहे याला तुम्ही कलम करणार नंतर. हे किती वर्षापूर्वी असेल साधारण? याच कलमांच्या सोबत म्हणजे साधारण किती वर्ष, 8 वर्ष 10 वर्ष? 10 वर्षाच्या पुढे. ओके म्हणजे आंब्याची वाढ स्लो आहे, कलमाची वाढ फास्ट असते, कलम मोठं होतं. म्हणजे हे 12 वर्षापूर्वीचं कलम असणार ना, 10-12 वर्षापूर्वी समोर, आणि या 10-12 वर्षापर्यंत आंबा आंबा. हे बघा याची वाढ तुम्हाला आंब्याचं झाड स्लो वाढतं, कलमाचं वाढ फास्ट वाटतं कारण त्याला तेवढं खत बीत दिलं होतं म्हणून. आता ही खुट्टी आहे आता म्हणजे कसं कलम होतं, कलम मेल आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष तो बाटा तिथेच होता जाग्यावर. मनात काय आलं ते खुट्टी मारून टाकूया. हे आता खुट्टी कलम आहे, हे खुट्टी कलम आहे म्हणजे यांच्यापेक्षा वयाने ही खुट्टी कमी आहे. ओके पण मोठं आहे झाड, मोठं झालं म्हणजे वाढ ते जागेवर पण अवलंबून असते, वेगवेगळे एकाच बागेत वेगवेगळी वाढ होऊ शकते बरोबर. किंवा जो बाटा असतो ना त्याची पॉवर पण महत्वाची, त्याची पण महत्वाची पॉवर असतात. बरोबर बरोबर, चांगला मजबूत बाटा असेल तर लवकर वाढवतो, रस पुरवतो ना. म्हणजे या वर्षी नवीन किती खुट्टी कलम केले तुम्ही टोटल? 4-5 आहेत. 5 आहेत ना, अशी दरवर्षी तुम्ही म्हणजे करत राहता. हा म्हणजे आता तुमची टोटल किती कलम आहे तिकडे? 105. हे पुरी बाग हा 140 कलम, 140. ओके त्याच्या काय कलम वाया गेली. ओके जरा खराब होतात ते.
मग ते तुम्ही बदलता, खराब झाला की त्या जागा दुसरा कलम लावायचं. ठीक आहे, तर आता यांचं काम चालू झालेलं आहे. पुढच्या सीझनची तयारी बघा, इकडे आता थोड्या दिवसांनी खत घालणार. आता हे तुम्ही केव्हा चालू केलं हे साफसफाई करायला? आता म्हणजे ओके काल केलं. हा ठीक आहे, तर अशा प्रकारे मेहनत करून आंबा पिकतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतो. मी आता मुद्दाम पुढच्या सीझनचा आंबा तुमच्यापर्यंत येण्यासाठी किती मेहनत लागते म्हणजे आता मे एंडिंग आहे म्हणजे हा सीझन संपत आलाय. हे बघा शेवट शेवटचे आंबे झाडावरती आहेत, पण बहुतेक आंबे हे पावसामुळे खराब झालेत. पाऊस पडला अवकाळी पावसाचा, हे खराब गेलं ना. वटा लागला ओके रोटा, हे बाद झालं कलम. तर अशा प्रकारे पण मी काहीतरी आणखीन प्रयत्न करणार, औषध म्हणजे हे नुकसान पण असं चालूच असतं काय नाही काय चालूच असत. झाड म्हटल्यावर त्याला रोग पण ह्याच आहे. हे कलम पण रत्नाच आहे, हे रत्नाच आहे ना. ओके रत्ना आंबा आहे इथे कलमावरती. हे बघा इकडे पण आहेत रत्ना आंबा. उशिरा 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 बंद असतो ना, जून पर्यंत म्हणजे 15 जून पर्यंत राहील राहणार. ओके हापूसचा फक्त पाऊस पडल्यानंतर प्रॉब्लेम होतो. पाऊस पडल्याच्या नंतर तशा प्रकारे मस्त बाग आहे. आणि तुम्ही रोज किती वाजता येतात बागेत? आमची सकाळी सकाळी फेरी असतात रोज सकाळी. आणि दिवसभर काम करणार आणि घरी जाणार? ओके तर वर्षाच्या 12 महिने काही ना काही काम चालू असतं. बाग आमका काही शोधीचे झाले ना, तर बागेत यायचं. बागेत एक तर घराकडे किंवा बागे घराकडे नाही बागेत नाही तर मग दुसऱ्या बागेत. ओके आमच्या घरी बसून नाही जमत. बरोबर बरोबर. आणि सगळं कातळ माती बिती टाकून बनवलं, ती पण वेगळी मेहनत आहे. कातळाची जमीन आहे बघा, इकडे दगड सुद्धा आहेत. हे दगड गडगा घातला त्या वेळेला, हे दगड आम्ही स्वतः फोडलेले. बरोबर. आणि देवगड आंबा जगात फेमस आहे, त्याचं कारण हेच आहे ना, म्हणजे या कातळामुळेच आंब्याची चव वाढते. म्हणजे हवामान देवगडच्या नावाखाली बाहेरचे पण आंबे पॅक करतात, देवगडचा नाव लावून पाठवतात. ते चुकीचं आहे. चुकीचं आहे पण ते खाणारे लोक काय बोलले नाही, हा आंबा खराब आहे. खराब आहे बरोबर. त्यांना माहिती नसतं देवगड आंबा आहे. देवगड आगे कुठला आहे हे माहिती नाही. बरोबर बरोबर. तर पॅकिंग देवगडच्या नावाखाली पॅकिंग करू शकतो. बरोबर. तर पुढच्या सीझनला तुम्हाला देवगडचा आंबा पाहिजे असेल तर मी तुम्हाला सचिनचा नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते नक्की तुम्हाला देवगड आंबा पुरवतील. आपण प्रॉपर देवगड मध्ये आहोत आता. 26 मे आहे आणि 26 मे ला हे रत्नाच्या आंब्यावरती आता कणी पडली बघा. ह्याला छोटे छोटे आंबे आहेत ना, कणी म्हणतात. आणि हे व्यवस्थित राहिले तर पुढे आंबा बनणार आहे. म्हणजे हा आंबा केव्हा तयार होईल? साधारण गणपती पर्यंत होईल, तयार होईल ना. आणि म्हणजे वाचू शकता ना याला, तुम्ही व्यवस्थित देखरेख केली तर. आणि जर कोणाला ओरिजिनल आंबा मागवायचा असेल पुढच्या सीझनला तर तुमचा मोबाईल नंबर काय? 9922035514. ओके तुम्ही ऑर्डरने देऊ शकता, लक्झरीने आपण मुंबईला पाठवू शकतो. मुंबई पुन्हा यांची बाग आहे, देवगडची बाग आहे. प्रॉपर देवगड हापूस तुम्हाला खायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा यांना. हे बघा शेवट शेवटचे आंबे आता डाग पडायला लागलेत. आणि फळमाशी पण आहे, हीच फळमाशी ना गोल्डनवाली? हा ही बघ हेच ना. हे बघा हे दिसतं, ही फळमाशी आहे. ह्याच्यामुळे आंब्यामध्ये किडा पडतो. हा बघा फळमाशी आपल्या शूटिंगमध्ये मिळालेली आहे फायनली. मी फळमाशी आणि ही नवीन माशी आहे म्हणतात, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी या माशा नव्हत्या. हल्लीच काही म्हणजे 4-5 वर्षामधलंच हे प्रकार आहे. म्हणजे ही मानव निर्मित आहे की नॅचरल आहे ते माहिती नाही, पण हे बघा ही फळमाशी. आणि याने डंक मारला की आंबा खराब होतो, कारण आतमध्ये किडे बनतात. हे बघा आणि हे बघा हे मगाची जी माशी बघितली ना, ते पकडण्यासाठी हे यंत्र आहे. हे कसं भेटतं पिंजरा? हे असंच घरी पिंजरा. ओके घरगुती बनवलंय, घरगुती जुगाड आहे. मला वाटलं पिंजरा आहे. असे पिंजरे पण असतात ना याच्यासाठी माशीसाठी? तर ते कसे भेटतात साधारण मार्केटमध्ये? मार्केटमधलं काय एवढं नाही, पण ते तुम्ही स्वतःच बनवतो घरगुती? ओके फळमाशीमुळे प्रॉब्लेम खूप आहे इकडे सध्या. आणि उशीर पाऊस पडला की प्रॉब्लेम वाढतो. हा लाल चाफा बागेतला, आंब्याच्या बागेतला लाल चाफा मस्त. हा तर म्हणजे रेड चाफा म्हणतात, पिंक कलर आहे. मी अंदाज ओके मोर आहे. हा हे साईडला जे आहे ना हे मोर आहे. आणि मग पण आता फुकट जाणार ना? फुकट जाणार पावसामुळे, फुकट जाणार काय सगळं निसर्ग बदलामुळे. केव्हाही आंबा फुटतोय बघा, मे एंडिंगला आंबा फुटतोय इकडे.
चाललाय आता. खरं म्हणजे अनियमित निसर्गाच्या बदलामुळे बघा, आता मोर म्हणजे मे च्या एंडिंगला मोर आहे आंब्याला, काय उपयोग नाही राहिला मोरचा. निसर्गाच्या बदलामुळे प्रॉब्लेम होता ते आंब्याला, कुठली पण मोर येतं. आता समोरच्या कलमाला मोर आहे, पावसात आता फुगड जाणार तो पूर्ण. तर आपल्याला सावंत यांनी मस्त माहिती दिली, तर तुम्ही दोघांनी खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद तुमचे. आणि पुढच्या सीझनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुमच्या नंबरला खूप सारे ऑर्डर येऊन दे ही इच्छा बस. तर तुम्ही अशी मेहनत घेत राहा आणि सुंदर सुंदर आंबे म्हणजे पिकवत राहा आणि लोकांपर्यंत पोहोचवत राहा. आणि देवगड आंबा खरोखर टेस्टी आहे, देवगड आंब्याची टेस्ट कुठेच नाही मी इतर बघितली. आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढी जी मेहनत घेता त्याच्यामुळे ती टेस्ट मेंटेन आहे. तर त्याच्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आभार. बघा हा रत्न हापूस आंबा, हा उशीर आला तरी चालतो म्हणजे पावसात पण चांगला राहतो. हा हापूस मात्र पाऊस पडल्यानंतर खराब होतो. हे सगळे रत्नच आहेत, आता पाऊस चालू होईल थोड्या दिवसात. हे बघा इकडे आतमध्ये पण आहेत, हे अजून हिरवे आहेत. हे बघा हे सर्व रत्न आंबेच आहेत. अशा प्रकारे हापूस आंबा, रत्न आंबा, हा पर हा आपण बघतो तो रत्न आंबा. हापूस आंबा आता संपत आला आणि या ठिकाणी आता आंब्याची पेटी तयार आहे.
आंबा.